ते 6,000 रुपये आणि 6,000-12,000 रुपये शेतकऱ्याच्या खात्यात येतात. आणि हे शेतकऱ्यांचा विकास ही शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी मी स्वतः 100 विकास दूत नियुक्त करतोय. गावामधला जर एखादा शेतकरी निरक्षर असेल, केंद्राने राज्याच्या योजनेचा फायदा घेता येत नसेल, तर त्याच्या पाठीशी सुधीर मुनगंटीवार त्याच्या परिवाराचा सदस्य म्हणून उभा राहील, हा विश्वास ही बंधुभगिनी हा गरीब शेतकरी शेतकऱ्यांना निश्चितपणे प्राप्त होतो. मी निर्णय केलाय की ज्या त्या ग्रामपंचायत क्षेत्रात शिल्लक असते, या अगोदर या गावात मी सिमेंट रस्ते दिले, पण जे शिल्लक राहिले असेल एखाद्या समाजाच्या एरियामध्ये राजुरीमध्ये तुम्ही भरभरून मत द्या. बात सीधी आहे. जर धान तुम्ही कायदा जाऊ नका. मत द्यायची भाग्य रेषा नसलेल्या तुटक्या पंजाला काम मात्र मला सांगायची, हे काही पटणार नाही. मला धोका द्याल तर विकासाला धोका आहे हे समजून घ्या. निर्णय केलाय दवत ठेवलाय. 2 वर्ष झाले बंधारा होतच नाही, तोही बंधारा मी करून देईल. काँग्रेस वाल्यांना आता एकही काम करू देणार नाही, कारण त्यांचा दर्जा गावाची स्मशानभूमी असेल. शेत तो हजारो लोकांचे ऑपरेशन केले. मी परवा चेक ठाणे वाचण्याला होतो, भाषण देत होतो, एक माणूस असा 4-4 मला चष्मा असा काढून दाखवायचा. मी पहिल्यांदा विचार केला चष्मा का काढतोय, कोणाचं बोचिन कोण होता तो म्हणाला भाऊ माझं पुरोबर दिसत नव्हतं, मोतीबिंदू ऑपरेशन केलं, मग चष्मा दिला, आता या चष्म्यातून कोणतंच चिन्ह दिसत नाही, फक्त कमळच चिन्ह दिसते. आणि म्हणून राजौरीमध्ये नियमितपणे आरोग्य शिबिर, नेत्र चिकित्सा शिबिर. या वर्षी मी या मतदारसंघात 5,000 घर दिली. 5,000 असेल, ओबीसी असेल, ओपन असेल, कोणताही जाती असेल, त्याच तुटक फुटक घर असेल. मी तर तुमचं PSC मानलं, पण काँग्रेस वाले त्याच्यात फोट काढतो म्हणजे अजून डॉक्टर नाही. चिंता करू नका, हे 23 तारखा झाल्यानंतर तुम्ही निवडून दिल्यावर हातात हंटर घेऊन साऱ्या पदांची भरती करण्याचं काम मी करेन. पण छिद्र दाखवून काँग्रेस वाले नोट कशी मागतात. अरे तुम्हाला ही 5 वर्ष खासदार आहे, तुम्ही या राजौरीमध्ये आणि सांगा. मी सांगतो मी PSC बांधलं, मी सांगतो मी गोसीखुर्दचं पाणी आणतोय, मी सांगतो मी तलावाच्या नूतनीकरणाला पैसे दिले, मी सांगतो की सिमेंट रस्ते दिले, मी सांगतो की सामाजिक सभागृह बांधलं आणि धीवर समाजालाही भविष्यामध्ये सभागृह बांधून ते मी समाजाला बांधून दे. शाळा असेल, अंगणवाडी असेल, तुमची PSC असेल, RO मशीन असेल. तुमच्या पैकी लोकांना कदाचित माहित नसेल, आता स्मार्ट PSC साठी राजुरीची ही मी निवड केली आहे आणि राजुरीचंही बंधू भगिनींनो, मागच्या वेळी सभेला आलो तेव्हा 10 वाजून गेले, आता 7 मिनिटं अजून बाकी आहे. मला आनंद पाटील टिकरे माझ्या PA सांगत होते, भाऊ लवकर आणा नाही तर मागच्या वेळेसारखी बिना माईकची सभा होईल. मी डोंगरगाव सोडलं आणि राजौरी आलो. राजौरीची सेवा करण्यासाठी तुम्ही या ठिकाणी मी या मूळ MIDC मध्ये रोजगारासाठी अनेक उद्योग आणले, पण आता देशातला सर्वात मोठा राजुरीचा असो की डोंगरगाव गांगलवाडी असो की चिखली, 20,000 तरुण तरुणींना नोकरी आणि 80,000 तरुणांना इनडायरेक्ट नोकरी. काँग्रेसवाल्यांना तुम्ही 5 वर्ष खासदार होते, तुमचंही सरकार 2 वर्ष, 8 महिने, देशात 55 वर्ष, राज्यात 50 वर्ष.
पण ते कधी कधी एखादी गोष्ट नसेल आम्हाला मार्कशीटचा लागला, तिने पोराच्या हातात दिला, बाप धावत आला, मार्कशीट हातात घेतली, हातात घेतल्यावर सर्व विषयात नापास असणारी मार्कशीट बघितली, पोरावर ओरडायला लागला, अरे नापास झाला काही आहे की नाही. तितक्यात त्या पोराची आई घरातून पुन्हा बाहेर आली, म्हणाले कशाला ओरडत आहे या पोरावर, पाहुणे या पोराची मार्कशीट पहा नापास आहे. आई म्हणाली ही त्याची मार्कशीट नाही आहे, तुमच्या लहानपणीची आहे. अरे 50-50 वर्ष राज्यात तुमचं सरकार होतं, काय कल्याण केलं? आणि मला विचारतात की सिमेंट रस्ता म्हणजे विकास आहे का? म्हणजे तुमचा हेतू पापाचा आहे. तुम्ही जर निवडून आले, येत तर नाही आले तर तुम्ही एकही रस्ता करणार नाही, कारण तुम्हाला सिमेंट रस्ता म्हणजे विकास वाटत नाही. अरे जा राजूला, जा ब्रह्मपुरी जा, तुम्हाला माझं महत्व तेव्हा समजेल. जा पुंभरण्याची नगरपंचायत इमारत पहा, सावलीची नगरपंचायत इमारत पहा, तेव्हा तुमच्या लक्षात. अरे रस्ते म्हणजे विकास नव्हे, पिण्याच्या पाण्याची योजना म्हणजे विकास नव्हे, मेडिकल कॉलेज म्हणजे विकास नव्हे, PSC म्हणजे विकास नव्हे, बस पोडंग मध्ये तलावात पाणी आणणं म्हणजे विकास नव्हे, गोसीकृत पाणी आणणं म्हणजे विकास नव्हे, चिंचलो प्रकल्प करणं म्हणजे विकास नव्हे, चिंचाला प्रकल्प पूर्ण करणे म्हणजे विकास नव्हे, पाचगाव आंबडी प्रकल्प पूर्ण करणे म्हणजे विकास नव्हे, सैनिक शाळा करणे म्हणजे विकास नव्हे, SNDT युनिव्हर्सिटी करणं म्हणजे विकास नव्हे, स्वर्गीय बाबा आमटे अभ्यासिका करणं म्हणजे विकास नव्हे, डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी लायब्ररी करणं म्हणजे विकास नव्हे, कन्नमवार सभागृह करणं म्हणजे विकास नव्हे, तेली समाज, कुणबी समाज, माली समाज, भोई समाजाच्या पाठीशी उभं राहणं म्हणजे विकास नव्हे, भोई समाजाला बोटुकलीसाठी पैसे देणं म्हणजे विकास नव्हे. राजूला 14,000 दिले, 23 तारखेनंतर अजून त्यांना इतके जास्त पैसे देणार आहोत की भोई समाज सुद्धा आयुष्यात मजणार. महामंडळ करणं म्हणजे विकास नव्हे, नाणाला 20,000 रुपये बोनस देणं म्हणजे विकास नव्हे, गोंडवाना विद्यापीठाची स्थापना करणं म्हणजे विकास नव्हे. तर विकास म्हणजे काय? फक्त हाच विकास आहे. तुम्ही कुटुंबाच्या कुटुंब बर्बाद केली, तुमचा जन्म पुढचा तुम्ही जी बर्बादी या जिल्ह्याची केली, कोणीही तुम्हाला कदापि ही माफ करू शकणार. अरे कच्च्या गावाच्या गाव पेची आख केली आहे. आणि म्हणून मी तुम्हाला आवाहन करायला लागलो आहे, विनंती करायला लागलो आहे. शेवटचे 3-3.5 मिनिट आहे. विधानसभेच्या निवडणुकीत 20 तारखेला कमल चिन्हाची बटन अशी दाबायची की काँग्रेसच्या लोकांना, अरे लाडक्या बहिणीच्या योजनेला काय विरोध करत होते, काय विरोध? लाडक्या बहिणींना हे आव्हान आहे. आता भाऊबीज 20 तारखेला मतदान करूनच करायची आहे. हे सावत्र भावापेक्षा निपटार आहे. यांच्या खोटारडेपणामध्ये आज महायुतीचं सरकार आहे. केंद्रामध्ये तुमच्या आशीर्वादाने नरेंद्र मोदींचं सरकार आहे. कोण असणारा लागतो मग नेता पाहताना जातीचा नेता का पाहिला जातो? आणि म्हणून मी विरोधीकरांकडून कि तुम्ही माझ्या पाठीशी आपले आशीर्वाद घेऊन वागाल. ज्यांना वाटत कमल चिन्ह निवडून आलं पाहिजे, ज्यांना वाटत महायुती निवडून आलं पाहिजे, ज्यांना वाटत धानाला 20,000 रुपये बोनस उचला पाहिजे, ज्यांना वाटत घरकुल योजना मंजूर झाली पाहिजे, माझ कच्चं घर हे मजबूत झालं पाहिजे, ज्यांना वाटत माझी PSC आदर्श झाला. आणि मी आता विकास दूताच्या माध्यमातून पूर्ण करणार आहे. पण 6 मिनिट राहिलाय. एक धोका सांगतोय की माझं चिन्ह अनुक्रमांक 1 आहे. 2 मशीन राहणार आहे, कारण उमेदवार कमल चिन्हाची बटन ठेवून 20 तारीख तुमची आहे. 5 वर्ष तुमच्या सेवेसाठी माझे आहे. विश्वास मतदारानो,
सुधीर भाऊ यावा सुधीर भाऊ यावा जाता सुधीर भाऊ मतदारांनो पुन्हा एकदा मिळून सारे गाऊ या माटीच्या सेवेसाठी यावा सुधीर भाऊ यावा सुधीर भाऊ यावा जाता सुधीर भाऊ यावा सुधीर भाऊ यावा सुधीर भाऊ यावा सुधीर भाऊ अल्पवया